वारंवार एकच व्यक्ती गुटखा तस्करीत आढळून आल्यास मोक्काची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरा बाबा आत्राम यांनी चंद्रपुरात बोलताना दिली. सोबतच औषधी तेल आणि खाद्यपदार्थात भेसळ होत असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, यात कुणाचीही गय केली जाणार नाही असेही ते म्हणालेत. लोकांच्या कल्याणासाठी महायुतीचे सरकार राज्यात काम करीत आहे. आत्तापर्यंत 50 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असल्याचे आत्राम यांनी सांगितले. सगळं आमचे लोक कामाला लागलेले आहेत. आतापर्यंत आम्ही सगळं हे गुटखाचं असो काय असो आम्ही सगळं जवळजवळ 50 कोटीचं आतापर्यंत सगळ्या लोकांना आम्हाला पकडलेलं आहे, त्यांना फाईन केलेलं आहे. पुन्हा 3 असा प्रकारचा कारवाई झाला त्या माणसावर तर आम्ही मोका लावतो.